जय हिंद मित्रांनो, बरेच शेतकरी बांधव नवीन ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असतात किंवा बऱ्याच शेतकऱ्यांकडे स्वतःचा ट्रॅक्टर असतो पण ते वेळेवरती कर्जाचे हप्ते न गेल्यामुळे तो विकावा लागतो किंवा बऱ्याच शेतकऱ्यांची कामं ही ट्रॅक्टराभावी अडून राहतात आणि त्यामुळं काय होतं, त्यांची जर गरीब परिस्थिती असेल, आर्थिक जर कमतरता असेल, ते ट्रॅक्टर घेऊ शकत नाहीत, मग त्यांना दुसऱ्यावरती अवलंबून राहायला लागतं. पण मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, महाराष्ट्र शासनाची अशी एक म्हणजे योजना आहे की त्या योजनेमध्ये जर तुम्ही ट्रॅक्टर घेताय तर तुम्हाला 80% रक्कम ही परत मिळते आणि या योजनेचा दुसरा टप्पा आताच म्हणजे 2023 ऑक्टोबर महिन्यामध्ये संपन्न झाला आणि या योजनेमध्ये तुम्ही आता जरी फॉर्म भरून ठेवला तर ज्यावेळेस योजना होते त्यावेळेस तुमच्या फॉर्मला पहिली म्हणजे तुम्हाला दिलं जातं आणि तुम्हाला तो ट्रॅक्टर मिळतो. मग बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की मग ही योजना नेमकी कोणती आहे, कोणाकडे अर्ज करायचा, कसा करायचा, त्याला कागदपत्र काय लागतात, आम्हाला तर कसं करायचं, असे नानाविध प्रकारचे प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांच्या मित्रांच्या मनामध्ये असतात. त्याच्यामुळं त्यांना इच्छा असूनही या योजनेचा पुरेपूर फायदा घेता येत नाही. तर मित्रांनो, शेतकऱ्यांना 80% अनुदानावरती जो ट्रॅक्टर देण्याची योजना आहे ती नेमकी योजना कोणती आहे, त्या योजनेचं नाव काय, त्याला त्याचा फॉर्म कसा भरायचा, आतापर्यंत किती लोकांनी त्याचा फायदा घेतलाय आणि तो खरंच फायदा होतो का, या संदर्भात आपण आज पूर्ण माहिती घेणार आहोत. पण त्या अगोदर सगळ्यांना अशी विनंती आहे की जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा आणि हो, ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवा. तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य शासनातर्फे एक योजना राबवली जाते आणि विशेष करून ही ट्रॅक्टर योजना ही मराठा समाजातील शेतकऱ्यांसाठी आहे. त्याच्यामुळं त्यांची जर आर्थिक परिस्थिती कशाही प्रकारची असली, म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलकीची असेल किंवा तुमची शेती असेल, तर प्रत्येक शेतकरी बांधव या योजनेसाठी काय करू शकतो की ऍप्लिकेशन करू शकतो. तर मित्रांनो, या योजनेचं नाव आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ ट्रॅक्टर खरेदी योजना. या योजनेमध्ये जर तुम्ही अर्ज करताय तर तुम्हाला 80% तुमच्या खरेदीवरती तुम्हाला अनुदान मिळतं. आता बघूयात की त्या योजनेसाठी तुम्हाला काय काय कागदपत्र लागतात. तर सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो, ज्या वेळेस तुम्ही वेबसाईट वरती ऍप्लिकेशन करताय त्यावेळेस तुम्हाला कसल्याही प्रकारचे कागदपत्र लागत नाहीत. अर्ज भरल्याच्या नंतर जर तुमच्या अर्जाला मंजुरी मिळाली तर तुम्हाला पुढे प्रोसीड करण्यासाठी कागदपत्र तुम्हाला द्यायला. आता सगळ्यात महत्वाचं आहे की या योजनेमध्ये आपल्याला किती कर्ज मिळतं. तर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कार्यक्रमाच्या अंतर्गत शेतकऱ्यांना जवळपास 15 लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज मिळतं आणि या योजनेमुळे राज्यातील गरीब शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी या योजनेचा आतापर्यंत फायदा घेतलेला आहे. गेले काही दिवस ट्रॅक्टर खरेदी योजनेला मंडळामार्फत स्थगिती देण्यात आली होती, परंतु आता पुन्हा या योजनेची मंडळामार्फत सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला पाहिजे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून आजपर्यंत राज्यात 70,000 लाभार्थ्यांना 5,140 कोटी रुपयांचे कर्ज विविध बँकांनी व्यवसायाकरिता वितरित केले आहेत अशी महामंडळाची माहिती आहे. तुम्ही त्यांच्या वेबसाईट वरती जाऊन पण चेक करू शकता. त्याच अनुषंगाने या ट्रॅक्टर खरेदी योजनेसाठी प्रामुख्याने शेती पूरक व्यवसायाला कर्ज दिलं जातं. आता सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हाला फॉर्म भरताना कसा भरायचा आहे, त्याची वेबसाईट काय, हे आपण बघूया. तर फॉर्म भरताना तुम्हाला तुमचा आधार कार्ड, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर या 3 तुम्हाला गोष्टी आवश्यक आहेत आणि मग तुम्ही अर्ज करू शकता. आता बघूया की त्याची पात्रता आणि अटी काय. व्यावसायिक वाहनांसाठी कर्ज घेतले असल्यास कर्ज फेडीसाठीचा ईएमआय हा प्रति महिना असला पाहिजे. म्हणजे जर तुम्ही ट्रॅक्टर घेताय किंवा एखादं व्यावसायिक वाहन घेताय तर ईएमआय हा दर महिन्याला येईल तुम्हाला. व्याज परताव्याच्या लाभासाठी बँक कर्ज मंजुरीच्या दिनांकापूर्वी लाभार्थ्यांना पात्रता प्रमाणपत्र करणे अनिवार्य असेल. म्हणजे जर तुम्ही एखादी ट्रॅक्टर खरेदी करताय, एखादं कमर्शियल वाहन खरेदी करताय, तर तुम्हाला त्याचा अगोदर कोटेशन घ्यायला लागेल. म्हणजे ज्याच्याकडून तुम्ही खरेदी करताय हे तुम्हाला अगोदर कोटेशन वगैरे घेऊन ते तुम्हाला सबमिट करायला लागतं. त्यानंतर कर्ज घेणारे तुम्ही ज्या बँकेकडून कर्ज घेताय ही नॅशनलाइज बँक असली पाहिजे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातून केवळ मराठा तरुणांनाच याच्यामधून कर्ज मिळतं आणि व्यक्तीकडे मराठा असल्याचा उल्लेख असलेलं जातीचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. आणि जर तुम्ही हे कर्ज घेताय बँकेकडून तर बँकेला तुम्हाला 7 दिवसांमध्ये सांगितलं पाहिजे की तुमचं कर्ज मंजूर होतंय, नाही काय त्रुटी आहेत
हे प्रत्येक बँकांना बंधनकारक आहेत. या योजनेअंतर्गत महामंडळ पात्र लाभार्थ्यांना पहिला हप्ता म्हणजे मुद्दल व व्याज अनुदान स्वरूपात लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करते. आणि जे महिला बचत गट आहेत किंवा शेतीपूरक व्यवसाय करतात अशा महिला बचत गटांना महामंडळाच्या गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत असलेली जास्तीत जास्त वयाची अट जी आहे ना ती रद्द करण्यात आलेली आहे. आता तुम्हाला कागदपत्र काय लागतात, जर तुमचं नाव योजनेमध्ये आलं तर तुम्हाला आहे जातीचा दाखला लागतो, त्यानंतर पॅन कार्ड लागतं, रेशन कार्ड लागतं आणि तुमच्याकडे असणं 7/12 प्रत आणि आधार कार्ड हे असणं आवश्यक आहे. आता कर्ज किती भेटतं तर मित्रांनो, वैयक्तिक अंतर्गत 10 लाखांपासून 15 लाखांपर्यंत कर्ज मिळतं. 80% तुम्हाला अनुदान मिळतं आणि जो तुम्हाला व्याजाचा परतावा आहे तो पूर्वी फक्त 3 लाख भेटायचा, आता तो 4.5 म्हणजे 4.5 लाखापर्यंत भेटतो. आणि कर्ज परतफेडीचा कालावधी हा 5 वर्षांपासून 7 वर्षांपर्यंत आहे आणि या योजनेचा लाभ हा 60 वर्षाच्या वयापर्यंत शेतकऱ्यांना घेता येतो. आता या योजनेचे फायदे भरपूर आहेत मित्रांनो. एक म्हणजे हे फक्त महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आहे. तुम्ही 15 लाखांपर्यंत काही कर्ज घेऊ शकता, तुम्ही ट्रॅक्टर घेऊ शकता, कमर्शियल वाहन घेऊ शकता. पण जर तुम्ही शेतकरी गटामध्ये येत असाल तर तुम्हाला ट्रॅक्टरसाठी लवकर वाहन मिळेल, जेणेकरून ते दुसऱ्या व्हीकल पेक्षा याच्यामध्ये लवकर भेटतं तुम्हाला. आता सगळ्यात महत्वाचं आहे की जर तुम्ही ट्रॅक्टर सोबत जर तुम्ही एखादं अवजारे घेताय शेतीचे तर त्याच्यामध्ये तुम्हाला 40,000 रुपये शासनाकडून अनुदान दिलं जातं आणि हे अनुदान तुम्हाला अगदी तुम्ही खरेदी केल्यापासून इन्स्टंट तुमच्या खात्यामध्ये जमा होतं. आणि जे तुम्ही कर्ज घेताय म्हणजे जे ट्रॅक्टरसाठी वगैरे कर्ज घेताय त्याचे मात्र तुम्हाला 3-4 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे तुमच्या बँकेमध्ये जमा होतात. आता सगळ्यात महत्वाचं आहे की अर्ज कसा दाखल करायचा. महाराष्ट्र शासनाने एक वेबसाईट तयार केली आहे. तर मित्रांनो, हे जे महाडीबीटी पोर्टल आहे त्याच्यावरती शेतकऱ्यांना एकाच पोर्टलवरती सगळ्या योजनांसाठी एका क्लिक वरती तुम्हाला अप्लाय करता येतं. म्हणजे जर तुम्ही एकदा जर तुमचं प्रोफाईल बनवलं तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या 22-23 प्रकारच्या ज्या काही योजना आहेत त्या तुम्हाला एका क्लिक वरती अप्लाय करायला लागतं. त्याच्यामुळे कुठल्याही वेगवेगळ्या वेबसाईटवरती जाण्याची तुम्हाला बिलकुल गरज नाही. तर मित्रांनो, जी वेबसाईट आहे ती म्हणजे www.mahadbt.maharashtra.gov. आता ही जी वेबसाईट आहे ही तुम्हाला समोर दिसतेच, त्याचबरोबर तुम्हाला ही वेबसाईट जी आहे ना मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो, क्लिक केले की चाल. आता याच्यासाठी तुम्हाला कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे, mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईट वरती गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथं नोंदणी करायला लागते. नवीन नोंदणी केल्याच्या नंतर तुम्हाला आधार कार्ड किंवा मोबाईल नंबरच्या द्वारे तुम्हाला तिथं अकाउंट क्रिएट करता येतं. खाली माहिती तुम्ही भरली, एकदा तुमचं प्रोफाईल क्रिएट झाल्याच्या बरोबर तिथं तुम्हाला पूर्ण प्रकारच्या महाराष्ट्र सरकारच्या योजना येतात. मग तुम्ही ऍट अ टाइम तुम्हाला ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, ज्याप्रमाणे तुम्हाला सौर पंपाचा लाभ घ्यायचा आहे तर तुम्ही ते क्लिक करायचंय, ट्रॅक्टर साठी ऍप्लिकेशन करायचं आहे तर क्लिक करायचंय, अशा बऱ्याचशा योजना येतात तिथं तुम्हाला क्लिक करायचंय. तर मित्रांनो, 2023 म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये ट्रॅक्टरचा एक टप्पा पार पडलेला आहे. पण आता 2024 कोटा आणखीन आलेला नाही. पण जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरून जर ठेवला तर ज्यावेळेस योजना सुरू होईल त्यावेळेस अगोदर ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांना प्राधान्यक्रमाने त्यांना विचार केला जातो त्यांचा. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला माहिती, माहिती जर आवडली असेल तर ही माहिती सगळ्यांपर्यंत शेअर करा.